रात्री झोपेत पडणारी स्वप्ने ही आपली मनस्थिती दर्शवतात. असे मानले जाते की दिवसभर आपण जो विचार करतो किंवा ज्या गोष्टी सतत आपल्या मनात सुरू असतात कित्येकदा त्याच आपल्याला स्वप्नातही दिसतात आणि यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करतो. पण स्वप्नात अशा काही गोष्टी घडतात ज्याचा विचार आपण केला पाहिजे. जसं की स्वप्नात शंकराची मूर्ती पाहणे किंवा शिवलिंग पाहणे हे खूप शुभ मानले जाते. भोलेनाथाला स्वप्नात कोणत्याही रूपात पाहिल्यास जीवनात अनेक अद्भुत बदल घडून येतात. शिवलिंगाचा जलाभिषेक करणे किंवा स्वप्नात त्यांची पूजा करणे म्हणजे आपल्या जीवनातील कोणते अत्यंत महत्त्वाचे कार्य शुभफल प्राप्त करू शकतो आणि त्याचा अर्थ काय होतो हे आज आपण जाणून घेऊयात. पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा. मित्रांनो, जर तुम्हाला स्वप्नात महादेवाची पिंड दिसली तर ते खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही बहुप्रतीक्षित काम होणार आहे, त्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे आणि महादेवाची कृपा तुमच्यावर कायम असणार आहे. जर तुम्ही स्वप्नात शिवलिंगाची पूजा करताना पाहिले तर समजून घ्या तुमच्या जीवनातून सर्व प्रकारचे अशुभ तत्व नष्ट होणार आहेत. असे स्वप्न सूचित करते की चांगली वेळ जवळ येत आहे आणि जुन्या समस्या दूर होत आहेत. हे स्वप्न एखाद्याच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याचे संकेत देते. जर तुम्ही स्वतःला तुमच्या कुटुंबासोबत भगवान शिवाची पूजा करताना दिसले तर असे मानले जाते तुम्ही अत्यंत त्याग, समर्पण आणि प्रामाणिकपणाने तुमच्या कामात व्यस्त आहात. असे स्वप्न पाहणे सांगते की कामाच्या ठिकाणी तुमचा त्रास लवकरच दूर होणार आहे, तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि चांगले नशीब घेऊन येणार आहे. असे स्वप्न प्रगती आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात पांढरे शिवलिंग दिसले असेल तर आगामी काळात तुमची किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याची एखाद्या गंभीर आजारापासून सुटका होऊ शकते आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहेत. स्वप्नात महादेव मंदिराच्या पायऱ्या चढणे हे खऱ्या आयुष्यातही खूप शुभ संकेत देते. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या जीवनात सुख आणि शांतीकडे वाटचाल करत आहात. तुमच्या आयुष्यातून संघर्षाचा टप्पा संपणार आहे आणि लवकरच तुमच्या आयुष्यात स्थिरता येणार आहे आणि सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा असे काही अनुभव आले असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मंडळी, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. Thank you.